आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही तुम्हाला सायकल काय दाखवतो, याच्यात नवीन काय? तर ही काय सायकल नाहीये, तर ही ई सायकल आहे। आता सध्याच्या काळामध्ये ई सायकलचं काय महत्व आहे याच्याबद्दल फार वेगळं सांगण्याची गरज नाही। वाढणारं प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी आणि महागाई पाहता काहीतरी नवीन सुचायला हवं, आणि अशीच भन्नाट आयडिया सुचली अहमदनगरच्या विवेक श्रीमंदिलकर या तरुणाला। आणि या तरुणाने थेट आपल्या जुन्या सायकलीमध्येच बदल करत ई सायकल तयार केली। या सायकलमध्ये त्यांनी मग बॅटरी, मोटार, ॲक्सलरेटरची जोडणी करून अवघ्या काही दिवसात ई सायकल केली। सध्याच्या काळात जर आपल्याला कुठं फिरायला जायचं म्हटलं तर आपल्या पहिल्या डोक्यात विचार येतो पेट्रोलचा। आपण जर घराच्या बाहेर पडलं तर आपल्याला 110 रुपयाच पेट्रोल टाकावं लागतं। आपण गाडीला 110 पेट्रोल टाकल्यानंतर कमीत कमी आपण त्याच्यावर फार फार 50 ते 60 किलोमीटर जाऊ शकतो। मग ह्या विचारामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली की आपण गाडीवर फिरण्यापेक्षा आपण एक इलेक्ट्रिक सायकल बनवली तर फार भारी होईल, जी एक सिंगल चार्ज मध्ये आपल्याला 60 किलोमीटर नेऊ शकते। सायकल एकदा चार्जिंग करायला फार फार आपल्याला खर्च होतो किमान 5 ते 10 रुपये, 10 रुपयात आपण 60 किलोमीटर जाऊ शकतो। आणि सायकल चालवण्याचे फायदे पण खूप आहे, जसे की आपली हेल्थ पण चांगली राहते, पर्यावरण पण चांगलं राहतं। तर अशा प्रकारे आपल्याला सायकलचा खूप फायदा होऊ शकतो। जर आपण इलेक्ट्रिक सायकल वापरायला सुरुवात केली तर याच्यामुळे आपला पैसे पण खूप वाचतील आणि आपल्या पर्यावरणाला सुद्धा नुकसान पोहोचायचं नाही, या विचाराने मी सायकल बनवली होती। विशेष म्हणजे ही सायकल एकदा तयार केल्यानंतर जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतर पार करते, असं विवेकने बोलताना सांगितलंय। कशी वाटली तुम्हाला विवेकची आयडिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा।